असं गावातल्या लोकांनी विचारलं तर मी तेव्हा कॉलेजला होतो, पण तेव्हा मी ठरवलं की नाही मला आर्ट क्षेत्रात जायचंय, पुढे कधीतरी मला नट व्हायचंय. आणि तसं झालं आणि मग त्याला 40-50 वर्ष झाली. काही लोक भेटले मला म्हणजे राजकारणात येता का म्हणजे ह्या अजित पवार गटाच्या पक्षामध्ये. मला झाडाची पण आवड निर्माण झाली होती, त्या संदर्भात मला जी कामं काय करायची त्यासाठी मला मंत्रालयातनं मदत पाहिजे होती स्ट्रॅटर्जी लेवलवरती, म्हणून मी तो हो म्हणतो. खरी माणसं खोटी माणसं आजूबाजूला राजकारणात ऑफिसमध्ये अशी भेटत असतात, तर आपण चांगल्या माणसांच्या बाजूला उभं राहायचं आणि पुढे जायचं. मी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह माणसांबरोबर राहीन, चांगल्या विचाराच्या माणसांबरोबर राहीन, चांगलं काम करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहीन. आपण विधानभवनात पोहोचलं पाहिजे, स्ट्रॅटर्जी लेवलवरती डिसिजन घेण्यासाठी पोहोचलं पाहिजे, आपले प्रश्न आपल्याला मांडता आले पाहिजेत. असं काही तुम्ही समजू नका की राजकारण गेलं म्हणजे खूप वाईट झालंय. मला एवढंच त्यांना सांगायचं आहे राजकारण्यांना की तुम्ही कोणीच 500 वर्ष जगणारे नाही आहात, तुम्ही काहीच संपत्ती बरोबर घेऊन जाणार नाही आहात, तुम्ही काहीच तुमची पद तुमची बक्षीस जगातले सगळी बक्षीसं तुम्ही बरोबर घेऊन जाणार नाही आहोत. तर जमलं तर थोडं फकीर वृत्तीनं आणि थोडं चांगलं लोकांना आज राजकारणाबद्दल जो घृणा नफरत आहे त्याचं प्रेम वाटण्यासाठी जर काही करून गेला तर मला वाटतं ते उत्तम असेल, एवढं त्यांना मी सल्ला देईन. मंडळी नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी गौरव मालक अगदी मनापासून स्वागत करतो. मंडळी सध्या एकीकडे दीपावलीची जोरदार धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे निवडणुकांचं वारं आलेलं आहे आणि निवडणुकांची धामधूम सुद्धा त्याच पद्धतीनं जोरात सुरू आहे. या सगळ्या दरम्यान आपण टीव्हीवरती अनेकदा खलनायकाच्या भूमिकेत असू देत किंवा अनेक राजकीय भूमिकांमधनं असू देत सयाजी शिंदेना आपण सातत्यानं पाहिलंय. त्यांनी आता रील आयुष्यातून डायरेक्ट थेट रिअल आयुष्यामध्ये पॉलिटिकल एंट्री केलेली आहे आणि त्या संदर्भात आज सरांशी आपण बातचीत करणार आहोत. सरांचे अनेक महाराष्ट्रात चाहते आहेत त्याची मला कल्पना आहे, पण राजकीय प्रवासाला त्यांनी कशी सुरुवात केली त्यांच्याकडनं थेट जाणून घेऊयात. सर मनापासून स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आणि दिवाळीच्या देखील शुभेच्छा तुम्हाला. माझा पहिला प्रश्न थेट असा आहे, का असं वाटलं तुम्हाला की आपणही राजकारणात आलं पाहिजे? म्हणजे मी का येऊ नये त्यासाठी का मला विचारावं असं काही कारण आहे का? नाही सर, तुम्ही तुम्हाला का वाटलं म्हणजे आपण एक उत्तम अभिनेते होतात आहात अजूनही, तर राजकारणाकडे अचानक कसं काय आवडलं हा प्रश्न? नाही, राजकारणात येणं म्हणजे काहीतरी चुकीचं आहे का बाबा तुम्ही आला असं काय आहे का असं मला वाटत नाही. मला आयुष्यात कधीतरी मी कॉलेजला असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं एक बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत होतो तेव्हा आम्ही दया पवारांच्या कविता सादर केल्या होत्या आणि तेव्हा मी कॉलेजला होतो नक्कीच आणि विद्रोही कविता हॅलो विद्रोही कविता सादर केल्या होत्या तिथं आणि तेव्हा मला विचारलं होतं की राजकारणात यायचं पंचायत समितीच्या निवडणुकीत. असं गावातल्या लोकांनी विचारलं तर मी तेव्हा कॉलेजला होतो, पण तेव्हा मी ठरवलं की नाही मला आर्ट क्षेत्रात जायचंय, पुढे कधीतरी मला नट व्हायचंय. आणि तसं झालं आणि मग त्याला 40-50 वर्ष झाली आणि अचानक योगायोगाला काही लोक भेटले मला म्हणजे राजकारणात येता का म्हणजे ह्या अजित पवार गटाच्या पक्षामध्ये. आणि त्याच्या आधी मला त्यांच्याशी भेट भेट झाली होती, कामं चांगली झाली होती आणि अचानक म्हटलं की ओके ठीक आहे असं काही माझं करिअर झालंय, मला जेवढं अभिनया संदर्भात करायचं होतं जे वाटलं होतं ते करून झालंय, तर इकडं आता विचारतायत तर जरा बघून येऊया. आणि मला झाडाची पण आवड निर्माण झाली होती, त्या संदर्भात मला जी कामं काय करायची त्यासाठी मला मंत्रालयातनं मदत पाहिजे होती स्ट्रॅटर्जी लेवलवरती, म्हणून मी तो हो म्हणतो. अच्छा, क्या बात, या सुरुवात म्हणजे अतिशय छान पद्धतीने तुमची झालीये. सर सध्याचं राजकारण खरंच चांगलं वाटतं का हो तुम्हाला, म्हणजे कोणी या पक्षातनं त्या पक्षात जातोय या सगळ्या सामान्यांचे प्रश्न मांडले जातात असं वाटत? फक्त राजकारणातले लोक बदलले, सामान्य माणूसच बदललाय, काळ बदललाय. आपण 50 वर्षापूर्वीचं राजकारण जर माझ्या लहानपणीचं बघितलं तर त्यावेळेला एकमेकावर संशय, एकमेकावरती माणूस माणूसपणाच्या व्हॅल्यूज, जगण्याच्या व्हॅल्यूज हे सगळं चेंज होत गेले. त्यातलाच हा एक भाग आहे की बदलत गेले सगळं, त्या बदलण्याशी आपल्याला सामोरं जावंच लागणार आहे ना.
अजित दादा जेव्हा तुम्हाला फर्स्ट टाइम भेटले राजकारणाच्या दृष्टिकोनातून तेव्हा काय चर्चा झाली होती तुमची, जरा महाराष्ट्राला पण कळू देत. मला जेव्हा पहिल्यांदा अजित पवार गटामध्ये जायचंय, ज्या 2-4 मिटिंग त्यांच्या बाकीच्या लोकांशी झाल्या होत्या आणि मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, ते तुमचं साताऱ्याच्या कामासाठी तुम्ही मागे आला होता ते झालं का पूर्ण? मला इतकं बरं वाटलं की मी एका कामासाठी धडपडतोय आणि खूप चांगलं काम करतोय तिथे. म्हणजे सातारला गोळीबार मैदानाचं तिथं बर्मिंगहॉम सारखं बायोडायव्हर्सिटी पार्क व्हावं म्हणून मी स्वप्न बघितलं. 5-6 वर्षापूर्वी मी शूटिंगला गेलो होतो बर्मिंगहॉमला आणि तिथून मला असं वाटलं की बर्मिंगहॉमच्या एका बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये वडाचं आणि पिंपळाचं झाड हे फ्रंटला लावलंय आणि मी ते बघायला गेलं तर म्हटलं अरे ही तर आपली झाडं, आपल्या देवदेवतांची आवडती झाडं. तर असं एक बायोडायव्हर्सिटी पार्क आपल्याकडे व्हायला पाहिजे म्हणून मी साताऱ्यात होईल असं वाटलं होतं. त्या संदर्भात मी अजित पवार साहेबांशी भेटलो होतो आणि मग ते पूर्णत्वाला येत होतं पण त्याच्यात काही अडचणी आल्यात. तर त्यांनी पक्ष प्रवेश आणि राजकारण हे पहिलं बाजूला राहिलं. मी त्यांना इतक्या दिवसांनी भेटल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, बरं तुमचं ते काम झालंय का, काय प्रॉब्लेम आहे? तर मला असं वाटलं की अरे खूप जाणीव आहे त्यांना त्याची. ह्याच पहिला आमचा प्रश्न झाला आणि मग बाकीच्या गोष्टी झाल्या. अच्छा सर, आता आपण जर पाहिलं तर तुम्ही ज्या पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याच पक्षाचा आता 2 भाग झालाय, एक पवार साहेबांचा एक अजित दादांचा आहे. हे सगळं पाहताना म्हणजे ज्या पक्षामध्ये आपण प्रवेश करतो आहोत त्या पक्षाचे 2 भाग होत आहेत, हे पाहताना काय नेमक्या भावना आहेत सध्या मनामध्ये? काय की काळ बदलत चाललाय, कुटुंब बदलत चालली आहे. आपल्याला पूर्वी जसा एक कारभारी असायचा, गावचा पाटील असायचा आणि ते सगळे नियम चालायचे, त्यांनी म्हटलं की ऐकायचं. नंतर बदलत 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 गेलं, कुटुंब विभक्त कुटुंब पद्धती एवढी वाढत गेली की ती प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक गावागावातल्या भावाभावांमध्ये हे वेगात बदल झालेले आहेत. त्यामुळं काय असतं की भावाभावातलं भांडण, नात्यातली भांडणं ही ज्याची त्याला माहीत असतात त्याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं. आपण सगळ्यांचं सगळं बरोबर आहे असं समजून काम करणारी माणसं वाटतात ही चांगली म्हणून त्यांच्याबरोबर राहतो, एवढंच बघितलं. मी त्याच्या डिटेलमध्ये जाण्याचा विचार कधी करत नाही. सगळ्याच नात्यांमध्ये, आपल्या आजूबाजूला सगळ्याच नात्यांमध्ये खूप बदल झालेले आहेत, त्यातलेच हे बदल आहेत. एवढंच फक्त हे जाहीर बदल आहेत. तुझ्या माझ्या आयुष्यात पण विचार केलास तर तुझे आजोबा, तुझे पणजोबा, त्यावेळचा काळ, त्यावेळची एकी आणि आत्ताची एकी, ह्याच्यात फरक वाटतो की नाही तुला? नाही खरंय, पण हे जे बदल आहेत, सयाजी शिंदेंनी अनेक काळ अभिनेता म्हणून काम केलंच आहे पण एक माणूस म्हणून समाजाच्या पटलावर अनेक अनुभव आयुष्याच्या सफरीवर तुम्हाला आले असतील, पण हे सगळं जाणून घेत असताना हे राजकारणातले बदल खरंच सामान्यांच्या हिताचे आहेत का? म्हणजे एक सामान्य व्यक्ती म्हणून सयाजी शिंदे काय विचार करतात? आता जेव्हा स्वतः माणूस जर प्रामाणिक असेल, त्यांना उपलब्ध परिस्थितीत काय करता येणं शक्य आहे ह्या गोष्टीचा विचार केला तर सगळं बरोबर चाललंय. कारण कसं माहित ना की एखादा गेम असतो तेव्हा गेमचे काही नियम असतात, त्या नियमांमध्ये उतरावंच लागतं. नुसतं सामान्य माणसाचं भलं म्हणजेच काय की करेक्ट राजकारण, चांगलं राजकारण, पण सामान्य माणूसच बदललेला असेल आणि सर्वसामान्य माणूसच बदललेला असेल तर ह्या उपलब्ध परिस्थितीत टक्केवारी कोणाची किती चांगली आहे त्याच्या बाजूने आपण उभं राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि सुरुवात प्रत्येकानं स्वतःपासून करायला पाहिजे. यार आपण चांगलं कसं जास्त राहू, त्यांनी चांगलं राहावं, त्यांनी टक्केवारीत बदलावं असं अपेक्षा करण्यापेक्षा मी कसं चांगलं राहीन आणि मी कसं चांगलं काम करेन याच्यावर विचार केला तर मग ते बघण्याच्या गोष्टी आहेत. आम्ही ना पडद्यावरती बघत होतो सयाजी शिंदे राजकारणाची भूमिका एवढी ठसकेबाज पद्धतीने उमटवत होते, पण प्रत्यक्ष राजकारणात जमतंय का आता ते? प्रत्यक्ष राजकारणातल्या लोकांची अवस्था म्हणजे इतकं सोपं नाही राजकारणी होणं आणि इतकं सोपं आहे राजकारणानं चांगलं वागणं, पण महत्वाकांक्षा म्हणजे मला ते गांधींचं एक वाक्य फार आवडतं की सत्ता मत्ता आणि विद्वत्ता ह्याचा नाश अटळ आहे म्हणून हे बा मानवा. आणि टिंब टिंब असं मी जेव्हा बँकेत कामाला होतो ना
तेव्हा एक पोस्टर होतं, मला ते खूप आवडायचं. सत्ता मत्ता आणि विद्वत्ता याचा नाश अटळ आहे म्हणून हे बा मानवा, तर विद्वान असो खूप सत्ता असो खूप पैसा असो याचा नाश अटळच आहे. तर ज्याचं त्याला ते रिअलाइज होणं आणि त्याच्या त्याच्या रिअलायझेशन मधून त्यानं चांगलं काम करणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ह्याला आपण कोणालाच काही बोलू शकत नाही. अवघड आहे पण सत्य आहे. खरे. आता इथून पुढचे काय काय आव्हानं असणार आहेत किंवा काय विजन आहे राजकारणात येऊन काय बदलायचंय तुम्हाला? आता हाली तर सगळंच राजकारण वेगळ्या स्तरावर जात आहे, वेगळ्या पातळीवर जात आहे, त्यावर तुम्ही बोलला सुद्धा आहात, पण सयाजी शिंदे राजकारणात येऊन नेमकं काय साध्य करू पाहतात? नाही, मला बेसिकली मला खूप राजकारणी होऊन पुढे राजकारणात करिअर करायचं असं नाही. मला जसं हवं तसं मी जगत आलो, मला हवं तसं मी अचीव केलं. माघारी होऊन बघितलं तर मी फार सक्सेसफुल आणि ज्याला एक गुड लाईफ असं मी केलं. मला आता ह्या निसर्गासंदर्भात किंवा झाडाच्या संदर्भात काही गोष्टी वाटल्या त्या पण सहज वाटल्या, मला आनंदासाठी वाटल्या. माझ्या आई वडिलांच्या आवडीनिवडी असतील, त्यांच्या ब्लडमध्ये असेल ते कदाचित असेल काय, पण ते मला करावं असं वाटलं आणि ते मी आनंदाने करत होतो. महाराष्ट्रात 40 ठिकाणी 10-12 जिल्ह्यांमध्ये चांगलं काम चाललंय. त्याला जर स्ट्रॅटर्जी लेवलवरती विधान भवनामधनं काही चांगले डिसिजन झाले तर त्याचा खूप फायदा होईल असं मला वैयक्तिक वाटतं. आणि एक अजित पवार राजकारणी आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचं काम करण्याची पद्धत आणि डिसिजन घेण्याची पद्धत आणि हार्डवर्क हे लक्षात घेता मला वाटलं की अरे हा माणूस आहे, हा जेन्युइन आहे, ह्याच्या थ्रू काही काम चांगली होतील म्हणून मी इझिली फक्त फ्लो झालोय. बाकी काही नाही, मला तेवढंच करून घेण्याची इच्छा आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटला काही करता आलं तर मला तेवढं करायचं आहे. आणि एज्युकेशनमध्ये मुलांसाठी वृक्षप्रसाद योजना असेल देवधर्माची, मुळात झाड हाच देव होता, माणसं झाडाखाली बसायची आणि त्याला देव मानायची, नंतर हळूहळू झाडं कमी झाली आणि माणसाचे देव झाले आणि मग देवळं झाली वगैरे वगैरे इतिहास बघितला. त्या संदर्भात थोडंसं मला काम करायचंय आणि अतिशय स्मूथली काम करायचंय एवढंच. भविष्यात सयाजी शिंदे आमदार झालेले पाहायला मिळतील इच्छा आहे? माझा एवढा राजकारणाचा अभ्यास नाही, पण बाबा आता ह्यांच्या बरोबर आहे आणि हे म्हटलं की तुम्ही इकडून उभं राहा किंवा तुम्ही म्हटलं तुम्ही MLC मधनं या किंवा हे म्हटलं तुम्ही असं काहीतरी करा आणि त्यातून मला काहीतरी स्ट्रॉंगली करता येण्यासारखं असेल तर मी लगेच हो म्हणेन. कारण मला वाटेल ते करून हे करायचं असं नाही आहे, मला ते छानपैकी पद्धतीने करायचंय. आणि मला म्हणजे मी राजकारणात असो नसो आमदार खासदार जेवढे काम करतात तसं मी काम करतोच आहे. मला सर्वसामान्य गरीब साध्यातली साधी नेचरवर प्रेम करणारी माणसं आज माझ्याबरोबर आहेतच, मला त्यांचा आदर पण आहे आणि त्या माणसांचा चेहरा म्हणून मला इकडे यायचंय. कारण त्या माणसांचं फकीर वृत्ती ज्याला म्हणतात की जगण्या पलीकडे खूप एकंदर निसर्गावर प्रेम करावं, काहीतरी आपण देणं लागावं अशी माणसं वागणारी आहेत, त्यांच्यासाठी मला चेहरा व्हायचंय हा माझा हेतू आहे. सर मला वाटतं सामान्यांच्या प्रश्नांची जाण असतं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. मला एक थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. सयाजी शिंदे आज खूप सक्सेसफुल आहेत याची सगळ्यांनाच कल्पना आहे, तुम्हाला सुद्धा कल्पना आहे, पण असा एखादा क्षण आठवतो का की तो काळ खूप स्ट्रगलफुल होता आणि खूप काही संघर्ष त्या काळात करावा लागला, तेव्हाची काही आठवण आहे का विशेष? स्ट्रगल हा कधी संपलेलाच नसतो, स्ट्रगल हा चालूच असतो. मला असं वाटतं की तुम्ही श्वास चांगला घ्या, डीप श्वास घ्या, शांत राहा आणि आनंदी राहा, एवढंच लाईफ असतं. ह्याच्यापेक्षा मोठं व्हायचं त्याच्यापेक्षा मोठं होतं हे सगळे मनाचे खेळ आहेत आणि त्याच्या ज्याच्या त्याच्या मनाचा खेळ किती मोठा आहे ज्यानं त्यांनी ठरवायचा की मला हे करून दाखवायचं म्हणजे मी आहे. शेवटी काय नाही रे, झोपताना तुम्हाला सगळं विसरून झोपावं लागतं. उठल्यानंतर शांत श्वास घेतलेला असला, नवीन दिवस बघितला आणि आजच्या दिवसात काय करावं एवढं कळलं तर ते खूप चांगलं असतं. त्यामुळं हा फार वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे की किती मोठं व्हायचं किंवा किती कमी करायचं आहे, त्याला काही लिमिट नाही. खरं मला एक जाणून घ्यायचं की अजित दादा जर आपण सोडले बाजूला ठेवू एका वेळेला, तर सयाजी शिंदेंना पर्सनली कोणते राजकारणी सगळ्यात जास्त आवडतात अजित दादा सोडल्यास?
मी असं कोणाला कमी कोणाला मोठं असं काही मानत असं नाही. समजा जे समोर आलो त्यांच्याशी मी बोलत राहतो, मला जे वाटतं मी त्यांच्याशी बोलत राहतो. हो तर जे आले त्यांच्याशी मी हेच बोलेन की बाबा असं करूया. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतात खरी माणसं खोटी माणसं आजूबाजूला राजकारणात ऑफिसमध्ये अशी भेटत असतात, तर आपण चांगल्या माणसांच्या बाजूला उभं राहायचं आणि पुढे जायचं. कारण कसं माहिती ना, आपल्याला पटलं नाही आपल्याला वाईट वाटली माणसं तर त्यांची हुज्जत त्यांना वाईट प्रूव करण्यासाठी आपलं आयुष्य वाया घालवण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळं काय माहिती नाही पुढं जसं येईल तसं मी वागत जाईन. पण मी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह माणसांबरोबर राहीन, चांगल्या विचाराच्या माणसांबरोबर राहीन, चांगलं काम करण्याच्या बाजूनं उभं राहीन, एवढाच विचार करतो. बाकी फार विचार करून पण काय होतं असं नाही आणि फार विचार न करता पण काय होतं असं नाही, नेहमी सुवर्ण मध्ये साधावाच लागतो. खूप सुरेख बोलताय तुम्ही. माझे शेवटचे दोन प्रश्न आहेत. सयाजी शिंदे राजकारणात आल्यानंतरचं त्यांचं आयुष्य आणि त्याच्या आधीचं आयुष्य, काही बदल होत आहेत का जरा? बदल म्हणजे मला जरा वाईट वाटलं की माझ्या फॅन्स जे माझे चाहते होते त्या लोकांना वाईट वाटले. त्यांना मी आधी असं वाटायचं की हे बरोबर आहे पण राजकारणात गेलं तर हे चुकीचं. त्यांच्यासाठी माझी विनंती आहे की असं काही नाही, आपण चांगलं राहिलं पाहिजे, आपण विधान भवनात पोहोचलं पाहिजे, स्ट्रॅटर्जी लेवलवरती डिसिजन घेण्यासाठी पोहोचलं पाहिजे, आपले प्रश्न आपल्याला मांडता आले पाहिजेत. लांबून नुसतं ओरडण्यात आणि बोलण्यात काही अर्थ नाही. तर त्यांना माझी विनंती आहे की आपण चांगलं राहूया आणि विश्वास ठेवा 2-4 वर्षांनी आपण परत बोलूया. असं काही तुम्ही समजू नका की राजकारणात गेलं म्हणजे खूप वाईट झालंय, असं काही नाहीये. आपण आपल्याशी प्रामाणिक असलेलं बरं, आपण आपलं चांगलं काम करायचं आहे. आता एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. सध्या जे राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्या राज्यकर्त्यांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल? जरी तुमचा राजकारणाचा अनुभव नसेल तरी सुद्धा एक भूमिकांमधनं सातत्यानं राजकारण तुम्ही फार जवळून पाहिलंय, आशय पाहिलेला आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव तुमच्याकडे राजकारणाचा नसून देत व्यक्ती म्हणून एक सिनियर अनुभव आहे, या राज्यकर्त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही जाताना? आता मी त्यांना सल्ला काय देणार. मला असं वाटतं की आपण आपले बरे आहोत ते खरे, तुम्ही चांगलं राहा. आणि काहीच मला एवढंच त्यांना सांगायचं आहे राजकारण्यांना की तुम्ही कोणीच 500 वर्ष जगणारे नाही आहात, तुम्ही काहीच संपत्ती बरोबर घेऊन जाणार नाही आहात, तुम्ही काहीच तुमची पदं तुमची बक्षीस जगातली सगळी बक्षीस तुम्ही बरोबर घेऊन जाणार नाही आहोत. तर जमलं तर थोडं फकीर वृत्तीनं आणि थोडं चांगलं लोकांना आज राजकारणाबद्दल जो घृणा नफरत आहे त्याचं प्रेम वाटण्यासाठी जर काही करून गेला तर मला वाटतं ते उत्तम असेल, एवढं त्यांना मी सल्ला देईन. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात आणि आमच्याशी दिलखुलास अशी बातचीत केली. तर हे होते सयाजी शिंदे. त्यांनी सांगितलं की राज्यकर्त्यांनी समाजासाठी काम करणं अपेक्षित आहे, कारण समाज हा राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. आगामी काळात राज्यकर्ते यातनं काही बोध घेऊन आगामी काळात चांगलं काम करणार का, खरं तर सामान्यांचे प्रश्न सुटणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. आज इथेच थांबतोय, मात्र या मुलाखती संदर्भात आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू नका. पाहत रहा नव्या युगातला नवा मीडिया, अर्थात मॅक्स महाराष्ट्र.